नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर बघूया की तलाठी भरतीच्या विषयी अतिशय महत्त्वाची अपडेट. हा बहुचर्चित असा विषय आहे. या बहुचर्चित विषयामध्ये आपण नेमकं काय बघणार आहे, तर आपण बघणार आहे तलाठी भरतीच्या निकालाविषयी अपडेट, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांचा निकाल सुरुवातीला लागणार आहे, त्यानंतर निकाल कधी लागेल, याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. त्यानंतर मागचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला होता 2 दिवसापूर्वी, तो तुम्ही बघितला असेलच अशी आशा करतो. त्यामध्ये मी निकालाची अपडेट तुम्हाला दिली होती आणि त्यानुसार आज व्हिडिओ बनवत आहे. तर बघा, आता हे आपली आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जे आहे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं, त्यांचं ऑफिशियल ट्विटर. 5-6 दिवसापूर्वी त्यांनी हे केलेलं ट्विट, म्हणजे काही दिवसापूर्वी केलेलं ट्विट आहे. परंतु हे जी कटिंग्स आहे, ही कटिंग त्या सरिता नरके मॅडम जे आहेत आपल्या तलाठी भरती परीक्षा समन्वयक यांच्या द्वारे देण्यात आलेल्या स्टेटमेंटच्या आधारे हे मुंबई चौफडची अलीकडच्या पेपरमधली कटिंग आहे. तर याच्यामध्ये त्यांनी ठळक सांगितलेलं आहे की येत्या वीकमध्ये, म्हणजे काय, तलाठी पात्र उमेदवारांना लवकरच मिळणार नियुक्तीपत्र, असं टायटल आहे. परंतु याच्यामध्ये त्यांनी डीपली जर आपण विचार केला आणि जर ते अनालाइज केलं, तर येत्या 7 दिवसामध्ये, म्हणजे आठवड्यामध्ये तुमची निवड यादी जाहीर केल्या जाणार आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं ऑफिशियली. तर ह्या कटिंग्स तुम्ही सर्वांनीच रीड वगैरे केलेल्या असतीलच. ही दुसरी कटिंग तुम्ही बघू शकता. तर याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे काय, ती गोष्ट म्हणजे हे जे दिलेलं आहे इथं, हे एवढं महत्त्वाचं आहे की ही यादी केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल. किती, फक्त 23 जिल्ह्यांसाठी. टोटल जिल्ह्यांचा तलाठी भरतीचा जो निकाल आहे हा निकाल येणार नाही, तर किती, फक्त 23 जिल्ह्यांसाठी यादी असेल. आठवड्याभरात ही निवड यादी अर्थात SSV उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे, असे भूमी अभिलेखच्या सरिता नरके यांनी सांगितले. हे आपण बऱ्याच प्रकारे ऐकले सुद्धा आहे. मग आता हे 23 जिल्हे कोणते आणि कोणते जिल्हे आता आणि काय ते या जिल्ह्यांचा रिझल्ट लागणार नाही, तर त्याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टमध्ये आपली जी याचिका आहे, कुठं, सुप्रीम कोर्टमध्ये आपली जी पेसाची याचिका आहे, ही पेसाची याचिका अजून पेंडिंग आहे. येत्या 30 जानेवारीला पेसाचा जो निकाल आहे, हा पेसाचा निकाल लागेल आणि 30 जानेवारीला ठरेल मग बाकीच्या उरलेल्या 13 जिल्ह्यांच्या निकालाच्या भविष्याविषयी. तर हे 13 जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की आता या वीकमध्ये, म्हणजे हा निकाल जेव्हा लागेल तेव्हा फक्त 23 जिल्ह्यांसाठी निवड यादी जाहीर होणार आहे आणि त्यांचं DV होणार आहे. DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मग नंतर त्यांची अंतिम निवड यादी जाहीर केल्या जाणार आहे. परंतु उरलेले जे 13 जिल्हे आहेत, या 13 जिल्ह्यांमध्ये जवळपास 13 जिल्हे आहेत, या 13 जिल्ह्यांची जी लिस्ट आहे ही लागणार नाही. मग हे 13 जिल्हे कोणते ते सुद्धा आपल्याला माहीत असायला हवे. तर बघा, आता आपण इथं बघू की 13 जिल्हे नेमके कोणते आहेत. तर 1 मिनिट, हे 13 जिल्हे आता आपल्याला बघायचे आहेत. आता हे बघा, तर बघा आता काय सांगितलेलं आहे इथं की महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले 13 जिल्हे आहेत. म्हणजे 13 जिल्हे, या जिल्ह्यात तलाठी फॉर्म ज्यांनी भरला आहे त्यांना निकालाची वाट बघावी लागणार आहे. बाकी 23 जिल्ह्यांचा निकाल आधी लागेल. मग आता हे 23 जिल्हे, 13 जिल्हे कोणते कोणते आहे, तर जर तुम्ही अहमदनगरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला वाट बघावी लागेल. पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर इथं बघू शकता चंद्रपूर, गडचिरोली, म्हणजे एकूण हे 13 जिल्हे आहेत. आणि या 13 जिल्ह्यांचा जो निकाल आहे हा निकाल होल्डवरती असणार आहे. सुप्रीम कोर्ट येत्या 30 जानेवारीला पेसा संदर्भात निकाल देणार आणि पेसा संदर्भात निकाल दिल्यानंतर तुम्हाला मग ठळक माहिती होणार आहे की तुमचा रिझल्ट केव्हा लागणार आहे. तर हे आपली काय आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्याचा निकाल लागेल याविषयी महत्त्वाची अपडेट आहे. त्यानंतर आता आपल्याला अजून एक गोष्ट माहीत असायला पाहिजे. ती गोष्ट म्हणजे कोणती, की आपला निकाल आठवड्याभरात लागणार आहे, परंतु उरलेले जे 13 जिल्हे आहेत यांचा निकालाला वेळ आहे. परंतु ही जी कटिंग आहे ही सुद्धा आपल्याला एक धोक्यामध्ये घ्यायची आहे. ती म्हणजे आता येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये, कधी, फेब्रुवारीमध्ये काय लागणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्यासाठी, म्हणजे लोकसभेसाठी काय लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे. मग आचारसंहिता चालू असताना आपल्याला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे, ती म्हणजेच आचारसंहिता लागू असताना निकाल जाहीर करता येणार नाही, तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणूक याबाबत कार्यवाही
आचारसंहिता कालावधी करता येणार नाही, म्हणजे जर आता येत्या काही दिवसांमध्ये जर तुमचा निकाल लागला नाही, काय एका काही दिवसांमध्ये जर तुमचा निकाल लागला नाही तर काय करावं लागणार आहे, तुम्हाला आचारसंहिता समाप्त होण्याची वाट बघावी लागणार आहे. म्हणून जो काही निकाल असेल हा तातडीने सरकारने लवकरात लवकर द्यावा अशी बरेचसे विद्यार्थी विनंती करत आहेत, रिक्वेस्ट करत आहेत. म्हणजे जर तुमची आचारसंहिता लागू झाली तर मग तुमचा निकाल आला, म्हणजे तुमची नियुक्ती पत्र मिळायला तुम्हाला खूप वेळ लागणार आहे. म्हणून या 13 जिल्ह्यांच्या भविष्याशी आता थोडंसं चुरस निर्माण होणार आहे. हे 13 जिल्हे जे आहेत त्यांचा रिझल्ट होल्डवरती राहणार आहे पेसा संदर्भात याचिकेमुळे, तर त्यांना थोडीशी वाट बघावी लागू शकते. परंतु 30 तारखेला जर क्लिअर झालं तर त्यांचा आठवड्याभरात त्यांचा सुद्धा निकाल येऊन जाईल, आणि 30 आठवड्याभरात जर त्यांचा निकाल आला तर त्यांना नियुक्ती पत्र फेब्रुवारीमध्ये मिळण्याचे खूप चान्सेस आहे. परंतु उरलेल्या मग आपले हे जे 23 जिल्हे आहेत यांचा निकाल कधी लागेल? तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये मी हेच स्लाइड घेऊन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं होतं की आपण 18 तारखेला व्हिडिओ केला होता, 19 तारखेला व्हिडिओ केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की 19ला तुमचे लागण्याचे चान्सेस किती आहेत, 20ला किती आहेत, हे तुम्हाला इथं कलरमध्ये दिलेलं आहे की हे दोन तुम्ही रेडमध्ये ठेवले होते, म्हणजे इथं सुट्टी असणार आहे सांगितलं होतं. आणि तसं सांगितलं होतं की या दिवशी निकाल लागणार नाही, 20ला पण चान्सेस खूप कमी आहेत आणि 19ला पण आहे चान्सेस होते 19 आणि 20ला, परंतु त्याच्या मागचे पॉलिटिकल कारणंसुद्धा मी सांगितले होते, तर ते सविस्तर तुम्ही बघितलेलं असेलच कदाचित. तर आज तारीख आहे 23 जानेवारी, आणि हे 23 जानेवारी आणि 24 जानेवारी आपण एकदम डार्क ग्रीनमध्ये केलेलं आहे, ग्रीन सिग्नल दिलेला आहे, म्हणजे 23-24 मध्ये तुमचा रिझल्ट लागण्याचे चान्सेस खूप आहेत. जमलंच तर आज दिनांक 23 जानेवारी, आजच्या दिवशी तुमची निवड यादी तर किती जिल्ह्यांसाठी निवड यादी, तर 23 जिल्ह्यांसाठी निवड यादी लागू शकतो. परंतु जर सरकारच्या मनामध्ये आलं तर उरलेले 13 जिल्ह्यांची पण ते निवड यादी आज जाहीर करू शकता, परंतु ते शक्य नाही कारण की सुप्रीम कोर्टाचा अजून पेसा संदर्भात निर्णय आला नाही, आणि हे 23 13 जिल्हे जे आहेत हे पेसा जिल्ह्यांमध्ये वळतात, म्हणून त्यांचा रिझल्ट होल्डवरतीच राहण्याचे खूप चान्सेस आहेत. परंतु 23 जिल्ह्यांना आज निकाल जाहीर होऊन त्यांना एक चांगली बातमी मिळण्याची चान्सेस आहेत. तर हे आपले निकालासंबंधी आहे. आणि हा, आणि त्या फीतमध्ये तुम्हाला हे सुद्धा बघायला मिळालं होतं की 26 जानेवारीला तुम्हाला नियुक्ती पत्र मिळणार आहे, परंतु ते या 2 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून 26ला जर नियुक्ती देत असतील तर ते शक्य नाही आहे. आता तुमची नियुक्तीपत्र जवळपास फेब्रुवारीपर्यंत जाण्याचे खूप चान्सेस आहेत, म्हणजे सर्वांनाच नियुक्तीपत्र आता फेब्रुवारीमध्ये मिळू शकतात. म्हणजे 26चं स्वप्न आता तुम्ही विसरून जा. आणि अलीकडेच बरेचसे रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे म्हणजे आपले महसूल मंत्री असतील यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की निकाल वेबसाईटवरती गेलेला आहे, निकाल उद्या परवा लागणार आहे, परंतु त्यांच्या कोणतं स्टेटमेंट आतापर्यंत आपण बघितलं की विद्यार्थी खूप आतुरतेने वाट बघत आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांची म्हणजे अशी घालमेल होत आहे, म्हणजे गुणवत्ता यादीत नाव असून सुद्धा त्यांना मागापुढे होत आहे, कारण की अलीकडे परीक्षा रद्द करण्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न केले जात आहेत. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे जे गुणवत्ता यादीत आलेले मुलं आहेत टॉपवरचे, या मुलांना सुद्धा एक प्रेशर जाणवत आहे, म्हणजे त्यांचा मानसिक क्षण जो म्हणतो आपण हा मानसिक क्षण खूप प्रमाणात होत आहे. म्हणून सरकारला आता एक विनंती आहे की त्यांनी तातडीने या लोकांची निवड यादी जाहीर करावी, किंवा त्या भरतीविषयी सविस्तर असं त्यांनी स्टेटमेंट द्यावं की एवढ्या एवढ्या तारखेला तुमची नियुक्ती यादी लागणार आहे किंवा एवढ्या एवढ्या तारखेला तुम्हाला नियुक्ती पत्र मिळणार आहे, असं ऑफिशियली जर डिक्लेअर केलं तर विद्यार्थी बिंदास राहतील. तर चला, तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसून व्हिडिओला लाईक करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.